नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण कांदा, खोबरं, लसूण टाकलेला आणि वर्षभर टिकणारा आणि लाल तिखट होणारा घरगुती मसाला बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण लाल आणि तिखट मसाला बनवण्यासाठी ही पांढरी मिरची घेतली 2 किलो. ही मिरची आम्हाला 150 रुपये किलोने मिळालेली आहे. ही बेडगी मिरची आहे, ही 1 किलो घेतलेली आहे. ही 270 रुपये किलो मिळालेली आहे. ही शंकेश्वरी मिरची आहे, ही 1 किलो घेतलेली आहे. ही 150 रुपये किलोने मला मिळालेली आहे. ही लवंगी मिरची आहे, ही मी 3 किलो घेतलेली आहे. तर ह्याच्यामुळे मसाला तिखट होतो. तर ही मला 200 रुपये किलोने मिळालेली आहे. लाल आणि तिखट होण्यासाठी मी ह्या 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मी ह्या 1 दिवस चांगल्या वाळवून घेतलेत. तर ह्या आता मिरच्या चांगल्या सुकलेत. आता ह्या मी सर्व निवडून घेणार आहे. मिरच्या आपल्या सगळ्या आता चांगल्या निवडून झालेत. 2 दिवस उन्हामध्ये ठेवलेत. तर आता आपण ह्या मसाला करण्यासाठी काढून घेऊया. हा मी गरम मसाला भाजून घेणार आहे. तर सर्व गरम मसाला मी भाजून नाही घेणार, कारण वाज जातो, त्यासाठी नाही भाजून घेणार. तर हे हळदीचे गड्डे आहेत, हिंग आहे. तर हे मी गड्डे सगळे तळून घेणार आहे तेलामध्ये. खसखस आणि हे तीळ आणि ह्या मसाले वेलचे, हा तेजपत्ता आणि ही सुंठ आहे. हे एवढं मी भाजून घेणार आहे. कढई गरम झाली, आता मी तीळ भाजून घेते. तीळ आता भाजून झालेत. आता मी हे काढून घेते. आता मी खसखस भाजून घेते. खसखस भाजून झालेले आहे, आता आपण काढून घेऊया. आता मी दगड फूल भाजून घेते. दगड फूल भाजून झालेलं आहे, आता मी हे काढून घेते. थोडं तेल टाकते. तेजपत्ता भाजून घेणार आहे मी. तेजपत्ता आता आपला चांगला भाजून झालेला आहे. आता मी या काढून घेते. थोडस तेल टाकते मी. आता ही मसाला वेलची आणि हिरवी वेलची मी हे भाजून घेते तेलामध्ये. मसाले वेलची आणि हिरवी वेलची आता तेलामध्ये आपली चांगली भाजून झालेली आहे. आता मी काढून घेते. आता मी सुंठ भाजून घेते. थोडस तेल घालते. सुंठ चांगली भाजून झालेली आहे. आता मी हे काढून घेते आणि हिंग भाजून घेते. आता भाजून झालेला आहे. गड्डे भाजून घेऊया आपण आता हळकुंडाचे. तर हे तेलामध्ये पूर्ण असे भाजून चांगले घ्यायचे. गड्डे आता आपले भाजून झालेत. आता हे काढून घेऊया. तर हे हळदीचे गड्डे आहेत. आता हे मी सर्व अशाच प्रकारे भाजून घेते. मी हे अशा प्रकारे हे आपण मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे. मी हे 7 किलो मिरच्यासाठी 1 किलो धने घेतलेत. तर हे धने गावटे आहेत. तर मी हे आता भाजून घेणार आहे.
मी थोडस तेल टाकले तर आता त्याच्यामध्ये धने भाजून घेते. धने आपले चांगले भाजून झालेत तर मी हे काढून घेते. अशाच प्रकारे मी सर्व धने भाजून घेणार आहे. हे 2 किलो सुकं खोबरं आहे तर मी ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे. खोबऱ्याचे सर्व तुकडे आता करून झालेले आहेत. मी थोडस तेल टाकले त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेते. खोबरं आपलं आता सर्व भाजून झालेलं आहे, आपण आता काढून घेऊया. अशाच प्रकारे मी सर्व खोबरं भाजून घेणार आहे. सर्व खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. हा गरम मसाला आहे, आता आपण हा सगळा एकत्र करूया. हा भाजलेला नाही. तर हे त्रिफळ आहे, चक्री फूल आहे आणि हे लाल फूल आहे. हे सगळं त्याने एकत्रच दिलेलं आहे. शाहीत लवंगा, हे आहे काळी मिरी, हे आहेत शहाजिरे, त्याच्यामध्ये आहे बडीशेप आणि जायफळ, हे आहे दालचिनी, हे मी बारीक तुकडे करणार आहे याचे, हे आहे मोहरी, हे आहे कसुरी मेथी. हे आहे जिरे. तर हे मी दालचिनीचे तुकडे करणार आहे सगळे बारीक. तर हा मसाला 7 किलो प्रमाणे त्यांनी दिलेला आहे दुकानदाराने. तर हा भाजलेला नाही कारण चांगला वास येतो म्हणून, भाजायचा नाही त्याच्यामुळे चांगला वास येतो. तर हे असे पूर्ण बारीक तुकडे करून मी टाकणार. मसाला मिसळण्यासाठी हे मी 3.5 किलो कांदे कापून शिजवून घेतलेले आहे आणि तेलामध्ये तेल वरून टाकलेलं आहे. आणि हे 2 किलो तेल मी गरम करून घेतलेलं आहे वरून चटणीमध्ये टाकण्यासाठी. आणि 2 किलो लसूण आणि खोबरं. या मिरच्या सुकवून घेतलेल्या आहेत. मीठ घेतलं आहे 6 किलो. हा गरम मसाला सगळा घेतला आहे आणि हे खोबरं घेतलं आहे कुटण्यासाठी घेऊन जाणार आहे. कांदा लसूण खोबरं असलेला आणि लाल तिखट असलेला मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.